नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशिवपाटी येथे परभणी जिल्ह्यातून भाजीपाल्याची वाहतूक करणारा टेम्पो नादुरुस्ती अवस्थेत उभा होता. त्यावेळी सोलापूरहून लातूरकडे प्रसाद निटुरे हे MH24 AS 1600 या क्रमांकाच्या कारने येत होते. दरम्यान या कारची टेम्पोला पाठीमागून चोराची धडक बसली. त्यात प्रसादन निटुरे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. त्याच्यासोबतचे अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहे. महामार्गावरील काहींनी तत्काळ जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रसाद निटुरे यांचे रुग्णालयात नेईपर्यंत निधन झाले.